सोलापुरातील बार्शी तालुक्यातील शेंद्री येथे नागरिकांनी मुक्ताबाई पालखी मार्गाच्या रखडलेल्या कामामुळे रस्ता रोको आंदोलन केले. शेंद्री ते वारदवाडी दरम्यान या मार्गाचे काम हे मागच्या अनेक दिवसांपासून रखडले आहे. या मार्गावरून संत मुक्ताबाई यांच्या पालखी जात असते. तसेच आषाढी वारी जवळ आली तरी देखील अजूनही रस्त्याचे काम झाले नाही. तसेच निकृष्ट काम, वारंवार खराब होणारा रस्ता यामुळे नागरिक तर हैराण झाले आहेतच, मात्र वारकऱ्यांची देखील या मार्गावरून जाताना मोठी तारांबळ होते. अशातच रस्त्याचे काम रखडल्याने शेंद्रीतील नागरिकांनी रस्ता रोको केलाय. मी डॉक्टर शरद दी तापे बोलतोय. माझी गावात प्रॅक्टिस आहे आणि रोज आम्ही 6 महिन्यापासून सगळ्या अधिकाऱ्यांचा किंवा आमदार साहेब खासदार साहेबांचं सगळा फॉलोअप घेतोय आम्ही, तरी कुठली गोष्ट सिरियसली घेत नाही. आणि अशी प्रत्येक ठिकाणची, प्रत्येक तालुक्याची, बऱ्याच जिल्ह्यामध्ये अशी अवस्था आहे रस्त्यांच्या बाबतीत. आता ते कारण सांगतात की 3-4 वर्ष झाले काम मंजूर झालेलं होतं आणि कामाची कॉस्ट वाढली. मग त्याला पण पर्याय असतो ना, प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. मग ते अधिकारी लोक किंवा हे मोरे साहेब किंवा काही ह्यांनी पुढं कळवायचं ना की बाबा प्रस्ताव द्यायचा, नियोजित रक्कम वाढतीये किंवा काय, तो डिफरन्स काय रक्कम असते ते. त्याच्यामुळं हे सगळे अधिकाऱ्यांची आणि कॉन्ट्रॅक्टरांची लिंक आहे आणि कुठलीच गोष्ट कुणाची सिरियस घेत नाही. त्याच्यामुळं याच्यावरती काहीतरी कारवाई लवकर होणं गरजेचं आहे. आणि हा रस्ता मेन म्हणजे हा पालखी मार्ग आहे. राज्यामधले सगळे पालखी मार्ग व्यवस्थित चांगले तयार झालेले आहेत. फक्त एवढाच पालखी मार्ग, एवढा एरिया तो राहिलेला आहे, ते पूर्ण करायची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे.